ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा. रेकॉर्ड आपण तपासून पाहू. आता सभागृह खोटं बोलतो. अध्यक्ष महोदय, आपण पहिलं विधेयक क्रमांक 16 पुकारलं, ते मंजूर झालं, सगळं झालं. नंतर आपण 17 म्हणाला, म्हणजे पुढचं घ्या. त्यांनी त्याला 18 केलं. तुम्ही अजूनही रेकॉर्ड काढून बघा. 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2022 मी सभागृहासमोर ठेवतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसऱ्या सुधारणा विधेयक 2022 मांडण्यात सतरा मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? झालं ना, झालं. आता विधेयक तर होते. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. होऊ दे, त्यांचं होऊ दे, मग घेऊ ना आपण. सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 16 मंत्री महोदय, जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2022 मी सभागृहात ठेवतो. बोला. बोला. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये अशी परिस्थिती नाहीये की आपण कामकाज रेटून न्यावं. आज कामकाजाचा पहिला दिवस आहे. काही जर उणीवा राहत असतील, चुका राहत असतील, तर पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला आम्ही, तर तो ऐकून तर घ्या. आपण म्हणतो आणि पुढे गेले काय? अध्यक्ष महोदय, जर आपण काढून बघा रेकॉर्ड, आपण ऐकून घ्या ना. ऐकून तर घ्या. समजला तुमचा मुद्दा? समजला. चालो. अहो, आपण 16 पुकारलं. आपण या ठिकाणी विधेयक क्रमांक 16 पुकारलं. मंत्री महोदयांनी 17 मंजूर करा म्हणून. मी रेकॉर्ड चेक करा. मी यापूर्वी 16 झालं, त्यानंतर 17 पुकारलं आणि 17 वरती मंत्री महोदयांनी योग्य निवेदन केलं. रेकॉर्ड आपण तपासून पाहू. आता सभागृह खोटं बोलतो. अध्यक्ष महोदय, आपण पहिलं विधेयक क्रमांक 16 पुकारलं, ते मंजूर झालं, सगळं झालं. नंतर आपण 17 म्हणाला, म्हणजे पुढचं घ्या. त्यांनी त्याला 18 केलं. तुम्ही अजूनही रेकॉर्ड काढून बघा. त्यांनी 18 केलं, म्हणूनच सगळे म्हणत होते की जर आता 17 चालू आहे तर 17 म्हटलं पाहिजे. त्याचं होत नाहीये. आमचं म्हणणं, ग्रामविकास मंत्री ते असले, कुणी मंत्री असू द्या, त्या खात्याचं बिल मांडत असताना व्यवस्थितपणे आकडे मांडले गेले पाहिजेत. आणि त्याच्याच बद्दल ऑब्जेक्शन काही सन्माननीय सदस्य घेत होते. आमची विनंती आहे की त्या गोष्टीला आपण महत्व द्यावं, दुरुस्त करा, त्यांना समज द्या. एक तर पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ आटोपशीर आहे, आता तरी बाहेर निघून जातात, असं नाही चालत. नियमाने वागलं पाहिजे. इतर वेळेसच्या गोष्टी विरोधी पक्षांनी जी सूचना केली आहे त्या अनुषंगाने रेकॉर्ड तपासून बघितलं जाईल. जर का 17 जागी 18 म्हणाले असतील सन्मान्य मंत्री महोदय, तर त्यात सुधारणा करायची आपल्याला निर्देश दिले जातील. चला. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 बरोबर आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.